भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी एका मेळाव्यात बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. ते बाळासाहेब थोरात यांना म्हणाले, तुमची दहशत मोडल्याशिवाय राहणार नाही. यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या मुलीने या वादात उडी घेतली. सुजय विखे पाटील यांना तुमची जागा दाखवून देऊ असे म्हणत इशारा देखील दिला. आता याबाबत विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली. आज या संगमनेर तालुक्याच्या दहशतीला कंटाळून आज या गर्दीने हे सिद्ध केलं आणि या मतदारसंघाच्या आमदारांनी या सभेच्या माध्यमातून ऐकून घ्यावं की या पुढे संगमनेर तालुका तुमची दहशत मोडल्याशिवाय राहणार नाही. आणि या संगमनेर तालुक्याकडं ना वाकड्या डोळ्यांनी बघायचं नाही. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा संगमनेर तालुका राहणार नाही. आणि तुम्ही ज्या प्रकारे भाषण त्यांच्याविषयी करतात ना, ते आमचा स्वाभिमान आहे. थोरात साहेब ह्या संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान आहे. खबरदार जर माझ्या बापाविषयी असं काही बोलले तुम्ही. काय बरं काय एखाद्या नासमज व्यक्तीने असं वक्तव्य करणं काय भाषा करणार आपण. ठीक आहे, ते मुलं आहेत, त्यांना अजून थोडं समज यायची आहे. त्यांनी एकदा वडिलांकडून धडे घेतले म्हणजे खूप होईल.